काल दिशा सालियांच्या SIT के संदर्भात एक महत्त्वाचं पाऊल आमच्या महायुतीच्या सरकारने टाकलेलं आहे। मी त्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री आमचे देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार सरकारला आमच्या मनापासून आभार मानेन के दिशा सालियान असो, सुशांत सिंह राजपूत असो, यांना खरा अर्थाने न्याय देण्याचं काम आमचं राज्य सरकार करतंय। आम्ही गेल्या 3 वर्षापासून आम्ही सगळेजण जो पाठपुरावा करतोय आणि त्या दिशेने जात असताना गेल्या डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये SIT फॉर्म झाली आणि कालच 3 अधिकारी त्या संबंधित नेमले गेलेले आहेत। आता मला विश्वास आहे जे ह्या मर्डर प्रकरणामध्ये, गँगरेप प्रकरणामध्ये जे मुख्य आरोपी आहेत, जे मोकाट सईकडे सुटलेले आहेत, स्वतःला 32 वर्ष म्हणून उगाच सगळ्यांमध्ये सहानुभूती मिळवत आहेत, हे सगळे आरोपी आता पकडले जातील आणि योग्य पद्धतीने त्यांना शिक्षा मिळेल आणि दिशा सालियान आणि सुशांत सिंह राजपूतला न्याय भेटेल एवढं मी ठाम विश्वास मला या निमित्ताने वाटतो। त्याचबरोबर मी एक सरकारला हेही मागणी करीन की माझ्या माहितीनुसार आदित्य ठाकरे देश सोडून पळून जाण्याची शक्यता आहे, त्यामुळे राज्य सरकारने आदित्य ठाकरेच्या नावाने लुकआउट नोटीस काढावी, शक्य असेल तर त्याचा पासपोर्ट जप्त करावा जेणेकरून तो देश सोडून जाता कामा नये, अशी मागणी मी राज्य सरकारकडे करीन। आता गँगरेप आणि मर्डर केसमध्ये मुलगा मुलावर आरोप असल्यामुळे वडील असं त्याला बचाव करणारच, त्याला मुलगाच नालायक निघाल्यानंतर बिचारा वडील करणार काय। म्हणून जे काही नितेश राणे आरोप करताय, जे काही शेवटी पुरावे आता आहेत, आता SIT समोर येणार आणि त्यानंतर कळेल की हे नुसते आरोप होते की खरंच 8 जूनला आणि 13 जूनला मर्डर झाले होते की नाही। त्याच्या थोबाडायला काय आम्ही कुलूप लावली आहे काय, एवढं मोठं तो तोंड आहे, तेवढ्या साईजचा कुलूप पण मार्केटमध्ये भेटत नाही। म्हणून जेव्हा स्वतःचं सरकार होतं, स्वतः मुख्यमंत्री होता, तेव्हा मग चौकशी लावायचं ना, तेव्हा आम्ही काय हात बांधून ठेवलेला काय। तुला काय ते कॉन्ट्रॅक्ट दिलाय काय, रोज तेच प्रश्न विचारतो त्याच्यात। एक मराठी होऊन दे मग हिंदी लिंक तुटता कामा ना। आता पवार साहेबांचा चेला आता तू कालच म्हणता, आमचा तर आम्हाला तर तो राजकीय दलाल वाटतो आणि त्यांनी दुसऱ्या लोकांना नावं ठेवणं हे फार हास्यास्पद आहे। स्वतःचा भाऊ हा मशाल चिन्हावर लढणार आहे की पवारांच्या पक्षाच्या चिन्हावर लढणार आहे शरद पवार साहेबांच्या, हे पहिलं त्यांनी जाहीर करावं, कारण का माझ्या माहितीनुसार तो काय मशाल चिन्हावर लढण्यासाठी तयार नाही आहे, त्याच्यामुळे घरात भांडणं सुरू झालेली आहेत। म्हणून तुझं फक्त स्वतः सांग ना, तू ज्याची दलाली करत आत्तापर्यंत बसलेला होता, तू त्याच्याच पक्षामध्ये लढणार आहे की दुसऱ्याकडे लढणार, ह्याची पहिली स्पष्टता दे आणि मग आमच्याबद्दल चिंता कर। आणि मला तुम्ही विचाराल ना तर त्याच्या मालकाला पण कमळ चिन्हावर लढवायची इच्छा आहे की कमळवर बरोबर यायची इच्छा आहे, म्हणून पायगाड्या घालतोय, ते पहिलं तुझ्या मालकाला बंद करायचं बोल आणि मग आमच्यावर टीका कर। तुमच्या कानात येऊन सांगितलं का बातम्यावर मी काय बोलणार, काय एक लक्षात घ्या, हे अधिकृत बातमी आहे का, असा अधिकृत ठराव शिवसेनेने केलेला आहे का,
म्हणून जोपर्यंत अधिकृत काय विषय येत नाही तोपर्यंत त्याच्यावर प्रतिक्रिया देणार कसं? संजय राऊतला तुम्ही कुठले प्रश्न विचारा, सिरिया, बायडन किंवा उद्या चंद्रयान बिंद्रयानवर विचार, तरी तो उत्तर देतो, बिनकामाचा आहे ना, फुकट आहे. मराठी जमले काय? आता ही चूक तुमची आहे, तुम्ही त्या संघर्ष यात्रेला चांगली प्रसिद्धी दिली नाही. तुम्ही दाखवलं की त्या संघर्ष यात्रेला प्रतिसाद मिळत नाही, कोण कवडीचा मोल देत नाही, आणि म्हणून त्याला उद्या काल त्या लाठीचार्ज करून घ्यायला लागला. माझ्या माहितीअनुसार तो नियोजित पद्धतीने लाठीचार्ज अंगावर करून घेतलेला होता, तो झालेला लाठीचार्ज नव्हता. उगाच आमच्या पोलीस खात्याला दोष नको, त्याच्या संघर्ष यात्रेला कोण पुत्र विचारत नाही, ती आमची चूक नाही ना, म्हणून तुमची चूक आहे. तुम्ही त्याला योग्य प्रसिद्धी दिली असती ना, तर काल त्याच्यावरच्या तरुणांना लाट्या खायला लागल्या नसत्या. बरोबरच आहे, महाराष्ट्रातला मराठा समाज, महाराष्ट्रातला मराठवाडा फक्त, महाराष्ट्रातल्या मराठा समाजाची हीच इच्छा आहे की आम्हाला सरसकट कुणबी जात प्रमाणपत्र नको. जे मराठा समाजाचे आहेत त्यांना मराठा समाजाच्या कास्ट सर्टिफिकेट द्यावं, जे कुणबी ज्यांना कुणबी सर्टिफिकेट घ्यायचं ते कुणबी घ्यावं, सगळ्यांना सरसकट. तुम्ही प्रश्न विचारा, माझ्या उत्तरासाठी थांबायचं. एकदा तुम्ही बोर्ड दाखवून मला प्रश्न विचारताय असं कोणच विचारत नाही. म्हणून मुद्दा माझा असा आहे की ज्याला कुणबी सर्टिफिकेट आहे त्यांनी कुणबी सर्टिफिकेट घ्यावं. हां, लक्षात घ्या, सगळ्यांना सरसकट कुणबी सर्टिफिकेट घेण्याला सगळ्यांचा विरोध आहे, ते आणि ते मी मुख्यमंत्र्यांना सांगितलेलं आहे, ती आमच्या सगळ्यांची भावना आहे. अहो, मागणी त्याची मागणी आहे, तर त्यावर दखल घ्यायची की नाही हे सरकार ठरवेल. बाकी उर्वरित मराठा समाजाची काय भावना आहे, हा प्रतिनिधी म्हणून, लोकप्रतिनिधी म्हणून सांगण्याचा माझा अधिकार आहे, म्हणून मी ते बोललो. म्हणजे तो जे बोलला की खरं होतं असं कुठे लिहिलेलं आहे का? आम्हाला भुजबळ साहेबांबरोबर किंबहुना ओबीसी समाजाबरोबर आपण झुंजवायला किती प्रयत्न केले तरी पण बहुजन समाज म्हणून आम्ही आपसात काही भांडणार नाही. आमची एवढीच भूमिका आहे की सरसकट कुणबी समाज कुणबी सर्टिफिकेट कोणालाही देऊ नये. ज्या मराठा समाज आहे तो मराठा समाजाचाच राहणार. मराठा हे नाव कोणीही पुसता कामा नये एवढी आमची स्पष्ट भूमिका आहे. म्हणून भुजबळ साहेबांकडे जी माहिती आहे ती त्यांनी दिली असेल, पण त्याच्याबद्दल मला काही बोलायचं नाही. बोले नाही, मेरा ऐसा बोलना है कि कल जो SIT गठित की गई थी उसके बाद मैं महाराष्ट्र के मुख्यमंत्री और दोनों DCM का दिल से धन्यवाद देता हूँ कि उन्होंने कल उसके 3 ऑफिसर्स भी इन्वेस्टिगेशन ऑफिसर उन्होंने अपॉइंट किए हैं और उसके बाद दिशा सालियान के केस में सही अर्थ से उसका इन्वेस्टिगेशन शुरू होगा. मगर उसके साथ मैं ये भी मांग करूंगा कि जिसके ऊपर सबसे बड़ा शक है कि वो मर्डर केस और गैंग रेप का आरोपी है, वो आदित्य ठाकरे के नाम पे लुकआउट नोटिस सरकार ने निकालनी चाहिए. वो देश के बाहर भाग सकता है, सरकार ने उसका पासपोर्ट भी जब्त करना चाहिए. ये मांग मैं सरकार के पास करूँगा. किसने कहा है? नहीं, मेरा बोलना है मर्डर है. उद्धव जी जो बोल रहे हैं कि वो आत्महत्या है, उद्धव जी वहां थे क्या? तो उसमें उन्होंने पुरावा प्रूफ देना चाहिए कि बाबा ये सुसाइड ही है, ये देना चाहिए. आदित्य ठाकरे के पिताजी बोल रहे सुसाइड है, दिशा सालियान के पिताजी बोल रहे एक्सीडेंट है, फिर किसका सही है? वो अभी जांच में बाहर आएगा. नाही, मी पेनड्राईव्ह दाखवले होते, मी पुरावे दाखवले नव्हते. आता ते पेनड्राईव्ह घेऊन मी SIT चौकशीमध्ये जाणार. काय विचारलास काय? विचार पाहिजे. सब नौटंकी आहे, उसके यात्रा को कुछ भाव मिला नाही, मार्केट में बाजार में कुछ भाव नाही आहे, इसलिए खुद का न्यूज में लेके आने के लिए आखिर में उसने वो नौटंकी किया. अभी वो जो स्टेज पे खड़े थे, वो जो कल भाषण हुआ,
अरे संजय राउत के ऊपर सेडिशन का चार्ज है, मगर मतलब देशद्रोही के माध्यम से तुम युवाओं को मार्गदर्शन करेंगे अभी जिसके ऊपर सेडिशन का चार्ज है? और उधर जो भाषण हुए, जो स्पीच हुआ, कौन सा युवाओं के लिए क्या हुआ उधर, क्या मार्गदर्शन किया, किस तरीके फायदा हुआ? सिर्फ अजीत दादा के ऊपर टीका करने के लिए, बीजेपी के ऊपर टीका करने के लिए वो संघर्ष यात्रा निकाली थी क्या? इसलिए उस यात्रा को कुछ महत्व नहीं है। नाही नाही, मी SIT कडेच देणार। SIT जेव्हा गठीत झाली जेव्हा ते लोक मला बोलवतील किंवा माझी इच्छा आहे की त्यांनी मला बोलवावं, आणि मग माझ्याकडे जे प्रूफ आहेत, जे विटनेसेस आहेत, जे फोटोग्राफ आहेत, जे व्हिडिओ आहेत, ते सगळे मी SIT ला देऊन टाकणार, जेणेकरून हे प्रूव होऊन जाईल की दिशा सालियांची मर्डर होती आणि सुशांत सिंग राजपूतची पण मर्डर होती। चला झालं, ओके, थँक्यू, जय जय महाराज। एक छोटा घेऊ, छोटा दे। मराठ्यांना आरक्षण देणार विरोध आहे OBC बद्दल, धनगरांना जे आहे ते आदिवासींमधून आरक्षण करण्याची चर्चा आहे, काय काय पाहिजे असं बघू। हा तू विचारत रे, मी असं बघतो। हा बोल बोल, विचार मग असं बघ। OBC मधून आरक्षण देण्यास विरोध आहे मराठ्यांना, भाजपकडे जे आहे ते नाही नाही, ओबीसी मध्ये काय OBC मधून आरक्षण देण्यास विरोध आहे मराठ्यांना, कोणाचा? अरे बाबा एक लक्षात घे, 27% जे मराठ्याचे OBC चं आरक्षण आहे त्याला हात न लावता घटनेच्या 15-4 अनुसार आपण मराठा समाजाला अपवादक परिस्थितीमध्ये त्यांचा मागासलेपणा सिद्ध करून आपण मराठा समाजाला 16% आरक्षण देऊ शकतो, तेवढे अधिकार राज्य सरकारला आहेत। म्हणून कोणाच्याही 27%ला किंवा कोणाच्याही दुसऱ्याला आरक्षण हाला हात न लावता आम्हाला मराठा आरक्षण पाहिजे, आणि तोच मुद्दा आमच्या राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री बोलत आहेत, म्हणजे वादच नाही आहे त्याच्यामध्ये। आता तुझ्या चर्चेवर उत्तर द्यायला तू त्यासाठी मला कशाला, चर्चा जेव्हा काहीतरी निर्णय होईल त्याच्यावर आपण बोलू शकतो, पण दुसऱ्या कोणाच्या आरक्षणाला हात लावणार नाही आम्ही, एवढं स्पष्ट आहे। तुम्हाला काय मेसेज विसेज आला आहे का? जरा मेसेज दाखवा, तो ठाकरे गटातल्या नाही चर्चा ना, मेसेज दाखवा मला, मला पुरावा द्या। असं कसं चर्चेवर कसं वाटतं असं? मला वाटतं की तुम्ही आता ETV सोडून IBN लोकमतवर जाणार आहे, मग असं नाही ना, असं ना चर्चेवर तुम्ही उगाच त्या खासदारांना कामाला लावताय द्या, असं नको ना, विश्वासार्थाची विषय असते लोकप्रतिनिधींची। अजून काय तुमच्याकडे पुरावा आहे का ह्या गोष्टीचा? चला धन्यवाद। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।